नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज, शिक्षण महर्षी भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन. श्री शिवाजी एज्युकेशन सोसायटी अमरावती यांच्याद्वारा संचालित डॉक्टर पंजाबराव देशमुख रिसोर्स सेंटर यांनी शिवाजी मॅथ्स ऑलिम्पियड 2020 या परीक्षेचे आयोजन केलेले आहे. कोविड-19 मुळे अध्ययन आणि अध्यापनाच्या प्रक्रियेमध्ये अनेक अडचणी निर्माण झालेल्या आहेत. शैक्षणिक गुणवत्ता संवर्धन 2020-21 या अंतर्गत संस्थेच्या सर्व शाळांमध्ये ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू आहे. विद्यार्थ्यांची संपादनूक पातळी पडताळून पाहणे तसेच विद्यार्थ्यांना अभ्यासाला प्रोत्साहन देण्यासाठी मॅथ्स ऑलिम्पियड या परीक्षेचे आयोजन करण्यात येत आहे. या परीक्षेचे प्रमुख मार्गदर्शक श्री पन्नागडे साहेब, सौ ऋषाली चौकंडे मॅडम, श्री निलेश चापडेकर सर हे आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून मार्गदर्शन करीत आहेत. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सौ चौकंडे मॅडम आणि श्री निलेश चापडेकर सरांनी आपल्याला परीक्षेच्या संबंधित संपूर्ण माहिती दिलेली आहे. परीक्षेच्या लेवल कोणत्या आहे, परीक्षा किती गुणाची आहे आणि अभ्यासक्रमाचे स्वरूप याविषयी संपूर्ण मार्गदर्शन आपल्याला केलेले आहे. वर्ग 5 ते 10 प्रत्येक वर्गातील गणित विषयासाठी वेगवेगळे मार्गदर्शक संस्थेने आपल्याला ठरवून दिलेले आहे. ते सुद्धा आपल्याशी संवाद साधणारच आहे. मी अनंत पोंडे, गर्ल्स हायस्कूल अंजीमोटी वर्धा, तसेच माझे सहकारी श्री अतुल ठाकरे सर, श्री पारस्कर सर, आम्ही वर्कशीट, व्हिडिओ आणि ऑनलाईन टेस्टच्या माध्यमातून आपणाशी नेहमीच संवाद साधणार आहोत. तर या व्हिडिओमध्ये आपण वर्ग 8 गणित विषयाच्या संबंधित अभ्यासक्रम कसा आहे, त्यानंतर परीक्षेचे स्वरूप आणि कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जाणार आहे याविषयीची आपण चर्चा करणार आहे. तसेच प्रकरण पहिले रॅशनल अँड इरॅशनल नंबर, परिमेय आणि अपरिमेय संख्या यावर आधारित प्रश्न उत्तर आपण अभ्यासणार आहोत. आपण ही जी PDF पाहत आहे याच्या साह्याने आपण या अगोदर रजिस्ट्रेशन केलेले आहे. रजिस्ट्रेशनची शेवटची तारीख ही 10 ऑक्टोबर होती आणि 10 ऑक्टोबर पर्यंत जेवढ्या मुलांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे त्याच मुलांची ऑनलाईन टेस्ट ही होणार आहे. तर या परीक्षे संबंधित आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊया. परीक्षेचे 2 स्तर आहेत. 50 प्रश्नांची एक ऑनलाईन चाचणी घेण्यात येईल. या चाचणीमध्ये प्रत्येक वर्गातील प्रथम 10 विद्यार्थी निवडल्या जातील. जे प्रथम 10 विद्यार्थी निवडल्या जातील त्यांची नंतर 5 दिवसानंतर उच्च काठिण्य पातळीची 50 प्रश्नांची एक ऑनलाईन चाचणी घेण्यात येईल. या चाचणीत उत्तीर्ण झालेल्या प्रत्येक वर्गातील प्रथम 3 विद्यार्थ्यांना योग्य बक्षीस देण्यात येईल, 5 विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात येईल आणि 8 विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात येईल. ही परीक्षा पूर्णपणे मोफत आहे. तसेच या परीक्षेमध्ये अंतर्भूत झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांना एक प्रमाणपत्र देण्यात येईल. यासाठी तुम्हाला परीक्षेची जी लिंक मुख्याध्यापक मार्फत आपणापर्यंत पोहोचणार आहे त्यावेळेस ईमेल ID आपल्याला त्यामध्ये टाकायचा आहे. तर आपण वर्ग 8 गणित विषयासंबंधीतला अभ्यासक्रम कोणता आहे, तर हा जो आहे हा गणित विषयाचा मराठी माध्यमाचा अभ्यासक्रम आहे. यामध्ये परिमेय आणि अपरिमेय संख्या, समांतर रेषा व छेदिका, घातांक व घनमूळ, त्रिकोणाचे शिरोलंब व मध्यगाम, विस्तार सूत्रे, बैजिक राशीचे अवयव, चलन, चौकोन रचना व चौकोनाचे प्रकार, सूट व कमिशन आणि संकीर्ण प्रश्नसंग्रह इत्यादी दिवाळीपर्यंतचा अभ्यासक्रम या परीक्षेमध्ये आपण अभ्यासणार आहोत आणि यावरच आधारित प्रश्न येणार आहे. गणित विषयातील सेमी इंग्रजी आणि इंग्रजी माध्यमाकरिता पुढील प्रमाणे अभ्यासक्रम येईल. यामध्ये रॅशनल आणि इरॅशनल नंबर्स, पॅरेलल लाईन अँड ट्रान्सफर्सल, इंडायसेस अँड क्यूब रूट, अल्टिट्यूड अँड मिडियन ऑपर ट्रायंगल, एक्सपान्शन फॉर्म्युले, फॅक्टरायझेशन ऑफ अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स, व्हेरिएशन्स, क्वाड्रिलेटरल कन्स्ट्रक्शन अँड टाइप्स, डिस्काउंट अँड कमिशन्स. मिसेलिनियस एक्सरसाइज हा दिवाळीपर्यंतच्या अभ्यासक्रमावर आधारित वस्तुनिष्ठ म्हणजे मल्टिपल चॉईस प्रश्न आपल्याला विचारला जाणार आहे आणि प्रत्येक प्रश्नाला 1 गुण असणार आहे. यामध्ये प्रश्नाचे स्वरूप कसे राहील याविषयी आपण चर्चा करूया. तर
विषय गणित वर्ग आठवा आणि श्री शिवाजी मॅथ्स ऑलिम्पियड यामध्ये चॅप्टर फर्स्ट रॅशनल अँड इरॅशनल नंबर यामध्ये जो पहिला प्रश्न आहे चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर इच ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन्स म्हणजे पुढील प्रश्नासाठी पर्यायी उत्तरे दिली आहे त्यापैकी योग्य पर्याय आपल्याला निवडायचा यामध्ये आपल्याला जो पहिला प्रश्न दिलेला आहे विच ऑफ द फॉलोइंग इज रॅशनल नंबर म्हणजे पुढील पैकी कोणती संख्या परिमेय संख्या आहे आपल्याला सांगायची आता यामधला पहिलं जे पर्याय दिलेला आहे ते वर्गमुळात 2 स्क्वेअर रूट ऑफ 2 दुसरा बी नंबरचा पर्याय 0.3 मीन्स 0.3 आणि सी नंबरचा आहे पाय डी नंबर आहे स्क्वेअर रूट 7 म्हणजे वर्गमुळात 7 आता आपल्याला माहित आहे आपल्याला रॅशनल नंबर माहित आहे रॅशनल नंबर म्हणजे काय तर यम आणि यन या स्वरूपातील सर्व संख्या त्यामध्ये यम आणि यन ही काय असली पाहिजे तर पूर्णांक संख्या असली पाहिजे पहिला पर्याय वर्गमुळात 2 आता आपल्याला माहित आहे वर्गमुळात 2 वर्गमुळात 7 आणि पाय ह्या संख्या पूर्णांक संख्या नाही आहे 0.3 ही परिमेय संख्या आहे आणि म्हणून या ठिकाणी पर्याय येईल बी तर या ठिकाणी आपण बी हा पर्याय हा सोडणार आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे 0.3 प्रश्न क्रमांक दुसरा विच ऑफ द फॉलोइंग इज एन इरॅशनल नंबर म्हणजेच पुढील पैकी कोणती अपरिमेय संख्या आहे आता अपरिमेय संख्या म्हणजे काय जी संख्या नॉन टर्मिनेटिंग अँड नॉन रिकरिंग आहे म्हणजे टर्मिनेटिंगही नाही अखंडित नाही आणि अनावर्ती आहे तर अशी संख्या आपल्याला शोधायची आहे पहिला जो पर्याय दिलेला आहे स्क्वेअर रूट ऑफ 3² + 4² म्हणजे वर्गमुळात 3² + 4² आता आपल्याला माहित आहे 3² = 9 + 4² = 16 आणि 9 + 16 म्हणजे होते 25 आणि वर्गमुळात 25 म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ 25 = 5 आणि 5 ही संख्या काय आहे 5 ही संख्या रॅशनल नंबर आहे त्यानंतर स्क्वेअर रूट ऑफ 121 आता स्क्वेअर वर्गमुळात 121 जे वर्गमूळ आहे 11 आणि म्हणून ही संख्या परिमेय संख्या आहे म्हणजेच रॅशनल नंबर आहे या ठिकाणी ऑप्शन नंबर सी किंवा पर्याय क्रमांक सी स्क्वेअर रूट ऑफ फाईव्ह ही जी संख्या आहे त्याचा वर्गमूळ ही पूर्णवर्ग संख्या नाही आहे 5 ही पूर्णवर्ग संख्या नाही आहे म्हणून ही संख्या काय आहे इरॅशनल नंबर आहे आणि पर्याय क्रमांक डी 3.14 ही संख्या स्क्वेअर रूट ऑफ 5 म्हणजेच वर्गमुळात 5 कारण वर्गमुळात 5 ही इरॅशनल नंबर म्हणजेच अपरिमेय संख्या आहे 3 नंबरचा विच ऑफ द फॉलोइंग इज अ नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग डेसिमल फॉर्म म्हणजे पुढील पैकी कोणती संख्या अखंड आवर्ती दशांश रूपात आहे आता या ठिकाणी पर्याय क्रमांक ए दिलेला आहे 3.750 आणि त्याच्या डोक्यावर एक डॉट दिलेला आहे याचा अर्थ 000 ही नॉन टर्मिनेटिंग आणि रिकरिंग आहे म्हणजे रिपिटेशन होत आहे त्यानंतर बी नंबरचा पर्याय दिलेला आहे 0.4 सी नंबरचा 1.25 आणि डी नंबरचा दिलेला आहे 0.01001001 तर ही संख्या सुद्धा नॉन टर्मिनेटिंग आहे परंतु ही रिकरिंग नाही आहे नॉन रिकरिंग आहे नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग डेसिमल फॉर्म तर त्या प्रश्नाचं उत्तर येईल ए नंबरच 3.750 आणि डोक्यावर डॉट ऑब्झर्व द नंबर लाईन अँड आन्सर द क्वेश्चन दिलेली संख्या रेषा पाहून विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे लिहा या ठिकाणी आपल्याला नंबर लाईन दिलेली आहे नंबर लाईन मध्ये काय दिलेलं आहे विच नंबर इज इंडिकेटेड बाय पॉइंट बी म्हणजेच बिंदू बी हा कोणती परिमेय संख्या दर्शवते या ठिकाणी वेगवेगळे पर्याय दिलेले आहेत पर्याय क्रमांक ए 10/4 पर्याय क्रमांक बी 10 पर्याय क्रमांक सी 10/4 आणि डी 10 येथे आपण बी बिंदूंचा निर्देशक कोणता म्हणजेच कोऑर्डिनेटर कोणता हे आपण अभ्यासू या ठिकाणी 0 आणि 1 याचे किती भाग समान भाग केलेले आहेत 1, 2, 3, 4 एक म्हणजे काय तर यातील एक भाग म्हणजे 1/4 आणि बी हा बिंदू 0 डावीकडे आहे म्हणजे तो ऋण असेल या ठिकाणी आपण
B हा बिंदू शून्यापासून किती अंतरावर आहे हे बघू आपण. एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा, म्हणजे दहा, म्हणजे या ठिकाणी येईल दहा छेद चार. आता शून्याच्या डावीकडे आहे म्हणून ऋण दहा छेद चार, आणि या ठिकाणी पर्याय क्रमांक सी येईल ऋण दहा छेद चार. क्वेश्चन नंबर फाईव्ह, विच पॉइंट इंडिकेट द नंबर वन अँड थ्री बाय फोर. या ठिकाणी विच पॉइंट इंडिकेट द नंबर वन अँड थ्री अपॉन फोर, एक पूर्णांक तीन छेद चार ही संख्या कोणत्या बिंदूने दाखवलेली आहे. या ठिकाणी एक पूर्णांक तीन छेद चार वन अँड थ्री अपॉन फोर हा पॉझिटिव्ह नंबर आहे, म्हणजेच हा शून्याच्या उजव्या बाजूकडे असेल. आपल्याला माहित आहे शून्याच्या उजवीकडे धनसंख्या असतात तर शून्याच्या डावीकडे ऋणसंख्या असतात. या ठिकाणी एक शून्य आणि एक या एकक अंतराचे एक दोन तीन आणि चार चार समान भाग केलेले आहे, म्हणून या ठिकाणी एक पूर्ण पूर्णांक आहे. पूर्णांकानंतर तीन छे चार म्हणजे तीन भाग घ्यायचे, एक दोन आणि तीन. या ठिकाणी बिंदू सी हा दिलेला आहे, म्हणून या ठिकाणी जे पर्याय दिलेला आहे, पर्याय ए दिलेला आहे ई, पर्याय क्रमांक बी दिलेला आहे सी, पर्याय क्रमांक सी दिलेला आहे बी, आणि पर्याय क्रमांक डी दिलेला आहे नॉन ऑफ द अबो यापैकी नाही. तर या ठिकाणी आपल्याला पर्याय क्रमांक बी म्हणजे उत्तर आहे आपलं सी. प्रश्न क्रमांक सहा, क्वेश्चन नंबर सिक्स, स्टेट वेदर द स्टेटमेंट द पॉइंट डी डिनोट द नंबर फाइव बाय टू इज ट्रू ऑर फॉल्स. डी या बिंदूने पाचशे दोन ही परिमेय संख्या दाखवली आहे, हे विधान सत्य आहे की असत्य आहे. यासाठी आपण अगोदर नंबर लाईन कडे जाऊ. या नंबर लाईन मध्ये डी हा बिंदू बघा, डी हा बिंदू या ठिकाणी आहे, आणि डी हा बिंदू कोणता दाखवते आहे तर शून्यापासून किती अंतरावर आहे, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा, म्हणजे डी हा बिंदू हा दहा छेद चार या अंतरावर आहे. या ठिकाणी दिलेला आहे पाचशे दोन. आता आपल्याला माहित आहे दहा छेद चार ला आपण जर याचे जर फॅक्टर पाडले, अवयव पाडले, म्हणजे पाच गुणेला दोन आणि दोन गुणेला दोन, किती मिळेल आपल्याला, दोन दोन या ठिकाणी कटले म्हणजे पाचशे दोन, म्हणजे दहाचे चार आणि पाचशे दोन ह्या सममूल्य अपूर्णांक आहे, म्हणजे इक्वेलंट फ्रॅक्शन आहे. म्हणजेच काय म्हणता येईल, डी हा बिंदू पाचशे दोन फाईव्ह अपॉन टू ही परिमेय संख्या दाखविते, हे विधान काय आहे, मग सत्य आहे. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक ए म्हणजे ट्रू म्हणजे सत्य हे उत्तर येईल. क्वेश्चन नंबर टेन, विच ऑफ द फॉलोइंग इज अ नॅचरल नंबर. पुढील पैकी कोणती संख्या ही नैसर्गिक संख्या आहे. आता या ठिकाणी थ्री अँड वन अपॉन थ्री, सॉरी पर्याय क्रमांक येईल टू अँड वन अपॉन थ्री, म्हणजे दोन पूर्णांक एक छेद तीन ही अपूर्णांक संख्या आहे. बी ऋण सात, आपल्याला माहित आहे सर्व नैसर्गिक संख्या या धनसंख्या असतात, म्हणून ऋण सात ही नॅचरल नंबर म्हणजे नैसर्गिक संख्या होणार नाही. आणि सी नंबरचा पर्याय दिलेला आहे पूर्णांक एक छेद तीन, म्हणजे निगेटिव्ह टू अँड वन अपॉन थ्री ही सुद्धा संख्या ऋण संख्या आहे. आणि डी नंबरचा पर्याय सात, आपल्याला माहित आहे की सात ही संख्या नैसर्गिक संख्या आहे. या प्रश्नाचं उत्तर येईल डी आणि उत्तर आहे सात.